आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगलेत मराठा क्रांतीचा आंदोलन तीव्र. आमदार सुजित मिंचेकर यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी व मुंडन. हातकणंगले येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन आता तीव्र होत असून आज आमदार सुजित मिंचेकर यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी करत कार्यकर्त्यांनी मुंडन केलं. अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी इचलकरंजीचे आमदार सुरेशराव हळवणकर व हातकणंगलेचे आमदार सुजित मिंचेकर यांच्या कार्यालयासमोर शंखध्वनी करून मुंडन करण्यात आलं. प्रथम इचलकरंजीतील मराठा महासंघाच्या ऑफिस आणि जनता चौकात सर्व मराठा समाज बांधव एकत्र आले. तेथून मोटरसायकल रॅलीद्वारा आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या कार्यालयासमोर जमा झाले. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालयासमोर सर्व समाज बांधव एकत्र येऊन पदयात्रेद्वारा आमदार सुजितराव मिंचेकर यांच्या कार्यालयासमोर जाऊन भाजप युती सरकारचा निषेध करत शंखध्वनी केला व मराठा समाज बांधवांनी आपले मुंडन केलं. भाजप सरकार मेले रे अशी आरोळी देऊन शंखध्वनी करण्यात आला. यावेळी बोलताना संदेश सावंत म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत नसाल तर आपली खुर्ची खाली करून आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा मराठा समाजाला विरोध करावा. यावेळी डी बी पिष्टे, शहाजी भोसले, दीपक रावळ, अरविंद माने यांच्यासह इतर मराठा समाज बांधवांची भाषणे झाली. यावेळी अरविंद माने, नितीन पाटील, विशाल कोनूर, वैभव केंद्रे, उत्तम राहते, विजय मुतालिक, धनंजय पाटील, रमेश पाटील सह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकर न्यूज साठी हातकणंगलेहून अमित काकडे.